देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांडातून आरुषीच्या आई वडिलांना अलाहाबाद हायकोर्टानं दोषमुक्त केलंय. मैंने अपनी बेटी को नहीं मारा. नोएडामध्ये घडलेली ही थरारक घटना. प्रसिद्ध डॉक्टर राजेश तलवार आणि डॉक्टर नुपूर तलवार यांची 14 वर्षांची कन्या आरुषी आणि त्यांच्या घरातला नोकर हेमराज यांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. ही हत्या सर्जिकल शस्त्रानं झाल्याचं निष्पन्न होताच मुख्य संशयित म्हणून आरुषीचे वडील डॉक्टर रमेश तलवार यांनाच पोलिसांनी अटक केली. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ माजली. मात्र तलवारांच्या दुसऱ्या नोकरालाही संशयित म्हणून जेलबंद केल्यानंतर पुन्हा या खटल्याची दिशा बदलली. मात्र सीबीआयकडे खटला वर्ग केल्यावर संशयाची सुई तलवार दाम्पत्याकडेच जात होती. त्यामुळे सीबीआय कोर्टानं नोकराला क्लीन चिट देत तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती. मात्र या निर्णयाला तलवार कुटुंबियांनी अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिलं. अखेर सीबीआयनं सादर केलेल्या पुराव्यांमध्ये कमतरता असल्यानं संशयाचा फायदा घेत हायकोर्टानं दोघांची निर्दोष मुक्तता केली. हार्डली 3 से 4 मिनट लगाए कोर्ट को अपना ऑपरेटिव पोर्शन पढ़ने में. कोर्ट ने यही ऑब्जर्वेशन दिया है कि सारी सर्कमस्टेंसेस एक दूसरे से कनेक्ट नहीं होती हैं, इंटरलिंक नहीं होती हैं, और जो कि इनके इनोसेंस की तरफ पॉइंट आउट करती है, और उसी को कोर्ट ने ऑब्जर्व करते हुए इनको बेनिफिट ऑफ डाउट का वो दिया है, और यही करते हुए सीबीआई कोर्ट का जो जजमेंट है उसको क्वैश करके सेट असाइड कर दिया और इनको एक्विटल इनके फेवर में कोर्ट ने जजमेंट प्रोनाउंस किया. गेली 8 वर्ष हा खटला देशभरात गाजत राहिला. अनेक नाट्यमय घडामोडी या खटल्यात घडल्या. 16 मे 2008 आरुषी आणि तलवार कुटुंबियांचा नोकर हेमराजची हत्या झाली. 23 मे 2008 आरुषीच्या आई वडिलांना दुहेरी हत्याकांडात अटक करण्यात आली. त्यानंतर 1 जून 2008 तपास नोएडा पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. 13 जून 2008 तलवार यांच्या दुसऱ्या नोकराला अटक झाली. मात्र अचानक 12 जुलै 2008 राजेश तलवार यांना जामीन मिळाला आणि तपासाला वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर अनपेक्षितपणे 29 डिसेंबर 2009 पुराव्याअभावी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र 9 फेब्रुवारी 2011 सीबीआय कोर्टानं क्लोजर रिपोर्ट धुडकावून लावत तलवार दाम्पत्यावर हत्येचे आरोप ठेवत दुहेरी हत्याकांडात तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जो ये आज हमारे क्लाइंट्स डॉक्टर राजेश तलवार और डॉक्टर नुपुर तलवार माननीय खंडपीठ ने बरी किए हैं, ये एक्विटल अगर डॉक्टर दिनेश तलवार नहीं होते तो नहीं हो सकता. डॉक्टर दिनेश तलवार ने अपने भाई और अपनी सिस्टर इन लॉ के लिए पूरी जान लगाई, इस केस की बहुत अच्छी पैरोकारी करी. मात्र या निकालामुळे एका नव्या प्रश्नाला जन्म दिलाय. राजेश आणि नुपूर तलवार निर्दोष आहेत तर मग आरुषी हेमराजचा गळा कुणी चिरला? सीबीआयच्या तपासात त्रुटी असल्याचं हायकोर्टात अधोरेखित झालंय. आता पुन्हा या प्रकरणाचा नव्यानं तपास करून सीबीआय सुप्रीम कोर्टाला सामोरं जाणार का? या हत्याकांडावर तलवार नावाचा सिनेमा पडद्यावर झळकला आहेच. आता एखाद्या निर्मात्यानं नो वन किल्ड आरुषी असा सिनेमाही काढला तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.